नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड येथील सोपान नगर वाडी वस्तीत काल रात्री दोन घरे चोरट्यांनी फोडली. टीव्ही लंपास सासवड मधील सोपान नगर मधील वाडी वस्तीत शेताजवळील शेवटची दोन घरे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी कडी कोळसे तोडून चोरी केली. दोन्ही घरे बंद होती. कोरोना काळात बंद असलेल्या घरांचं सर्वे करून ही चोरी केल्याचे प्रथम घरातील कपडे कपाटे उघडून त्यामध्ये इतर कपडे या परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेने या परिसरात स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी पुरंदर मिस्त्री केली आहे. अव गरजेचं आहे हे जाव कर म्हणायचं ना मग माझ्या जाव करून करेन कसं देव माझा पण तर ते नंबर काय पाठे का त्याचा आतमध्ये काय उचकटलंय का उचकटले नाही कोणतं असं हे नाही चोरांनीच केलं काय सगळं चोरांनीच केलंय तक्रार दिली का गेलो आम्ही तक्रार द्यायला पण ते म्हणजे आधी बघून घ्या काय दिले काय नाही पैसे काढले तसंच नेण्यासारखं आमचं म्हणजे नेलं नाही काय तर. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड शहरामध्ये हडकोमध्ये काल रात्री चोरट्यांनी या ठिकाणी घर फोडलेलं आहे. घराचा कडी तोडलेली आहे. या ठिकाणी घरातली सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या आहेत. घरात कोणच नव्हतं. घराच्या मालकीनं सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर त्या इथं आलेल्या आहेत. नमस्कार, काय नाव तुमचं? सुषमा प्रकाश कोलते. तुम्ही कुठं राहता? आत्ता सध्या कोडीतमध्ये. कोडीतमध्ये मग आता इथं राह कोणच नाही का सध्या? नाही आहे कोण. 5-6 महिने झालं बंदच. म्हणजे कोरोनाच्या काळात बंद आहे? कोरोनाच्या काळात बंद आहे. आता तुम्हाला हे कसं काय कळलं? आता सकाळी शेजाऱ्यांचा फोन आला की कडीन कोंडा तोडलेलं आहे, घर फोडले रात्री म्हणून सकाळी मी बघायला आले होते. मग आता काय वस्तू गेल्या तुम्हाला लक्षात येते का? काय झालं घरात? काय काय घरात सगळं इस काढून ठेवलेलं आहे. बाकीचं म्हणजे कसं गेलेलं काय कळत नाही आहे. नाही गेलेलं तसं, फक्त बघून बघितलं आहे चोरट्यांनी. किती वर्षापासून इथं राहतो? आता 5 वर्ष झाली. तुमचं काय नाव? योगिता उमेश काकडे. आता योगिता ताई, हे तुम्हाला कधी कळलं? सकाळी उठल्यावर. मग तुम्ही काय केलं? हे काय नाही, फोन ह्यांना फोन केला, मग ह्यांना बोलून सांगितलं आणि ते तसंच ठेवून मग गेलो. तुमच्या कसं काय लक्षात आलं? ते इथं शेजारी मावशी आहेत, भुजबळ मावशी म्हणून, त्यांच्या शेजारच्या मुलांनी पाहिलं आणि मग सांगितलं त्यांनी सगळ्यांना. अशा प्रकारे जागरूक नागरिक महिला विशेषतः या ठिकाणी आहेत. त्यांनी फोन करून कळवल्यामुळं या ठिकाणी मालक आले आणि त्यांनी हे घराचं तपासणी केलेली आहे. सासवड पोलीस स्टेशन तक्रार नोंदवली का? नोंदवली, पण ते म्हणले परत एकदा बघून घ्या काय गेलं आहे काय आहे ते आणि मग तक्रार नोंद करा म्हणून. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हडकोमध्ये चोरी झालेली आहे, त्याच्या आपण निवासस्थानी आलेलो आहोत. काय नाव तुमचं? वडवे गोविंद धरमसिंग. कधीपासून राहता इथं? नाही, माझे भाव राहत आहे इथं, मी सध्या पुण्याला राहतोय. तुम्हाला कोणी कळवलं? मग शेजारशांनी कळवलं मला की चोरी झाली म्हणून, मग मी आलो पुण्या. कधी फोन केला तुम्हाला? सकाळी फोन केलेला. आणि मग कधी पोहोचला इथे? आता 10:30 वाजता पोहोचलं. मग काय काय इथं तुमच्या लक्षात आलं? आमचं TV वगैरे गेलं आहे, बाकी सामान वगैरे उचकडून ठेवलं आहे. कपाट उघडच होतं का? हो, उघडच होतं. कपाट सगळं सामान बाहेर काढून ठेवलेलं होतं. तुमचा भाऊ कुठं राहतो? सध्या कोरोना काळामुळे ते गावाकडेच राहत आहे. कुठलं गाव? नंदुरबार. नंदुरबार? हो. तो गावाकडेच आहे कोरोनामुळे? कोरोनामुळे. तो काय करतो? ते शिक्षक आहे इथं. कुठं? गुरुकुलमध्ये. गुरुकुलमध्ये? हो. काय नाव त्यांचं? वडवे कुवर सिंग धरमसिंग.
आता इथलं काय काय गेलंय तुमच्या लक्षात आलंय का? हो, टी व्ही गेलाय, बाकी आहे सगळं. कसला टी व्ही होता? एलजीचा टी व्ही होता. कलर टी व्ही? हो, कलर टी व्ही. तो तुमचा दरवाजा कसा उघडलाय? कोळी तोडली वाटतं त्यांनी, तोडून, हां, कोळी तोडून टाकली आणि आतमध्ये शिरले वाटतं ते. कोणाचा फोन आलता तुम्हाला? मावशीचा फोन आलता. कोण? त्यांचा फोन. हो. काय नाव तुमचं मावशी? भुजबळ, मंगल अरविंद भुजबळ. तुमचं? शर्मिला देशमुख. अलका जाधव. सुप्रिया काळे. योगिता काकडे. सुषमा कोलते. आता इथं रात्री चोरी झाली, तुम्ही सगळे शेजारी राहताय, कशी काय चोरी झाली? आता कशी काय झाली, आता रात्रीचं कसं काय, गारट्याने म्हणून झोपतं या. आणि चोरी अशी झाली की इथं फक्त खांब टाकलेत, त्याच्यावर लाईट नाही, इथं वारंवार चोऱ्या होत्या. आता मग आता ती दखल काय पोलीस पण घेत नाही. मग ही मध्यम वर्गाला आहे का नाही नुकसान? मध्यम वर्गाची पोट भरायची का ही नुकसान सहन करायची? मग ही लाईटचं खांब जर दिलं, लाईट जर टाकली, तर वारंवार चोऱ्या कशा काय होत्या? तुमचं काय टाईम होते? मी नगरपालिकेमध्ये 4-5 वेळा जाऊन सांगितलेलं आहे. कालही हापू काकांना फोन केला होता, ते म्हटले होते देतो. मी त्यांना सांगितलं की इथं चोऱ्या वगैरे होतात. आणि ही जी शेवटची लाईन आहे, ह्या लाईनमध्ये एकही सुविधा नाही, रस्त्याची सुविधा नाही, लाईटीची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही. आणि काकींना, निर्मला काकींना पण भेटलेली, त्या पण म्हटले होते देतो, पण आत्ता कोरोनाच्या ह्याच्यामुळं ते राहिलं. पण आत्ता हे जर 1 महिन्यापूर्वी लाईट वगैरे आली असती तर हे असे चोरीचे प्रकार वगैरे झाले नसते. हडकोचं एका खासगी जागा आहे? नाही नाही, वाढीव हद्द. हां, पण ते थोडंसं रस्त्याचा वर प्रॉब्लेम असल्यामुळं ते म्हटले गोट्टू वगैरे टाकू का, आका स्वतः म्हणले होते. पण आता ते कशात राहिलं काय माहिती, कोरोनामुळे. हो, आणि स्वच्छता तर आम्ही स्वतः केलेली इथं याच्यामध्ये. पण शेजारी शेतीच आहे, त्यामुळे चोरांना इथं येणं सोपं आहे. अंधार असेल तर अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी इथं यायला, जायला, पळायला जागा आहे त्यांना. पोरांच्या दृष्टीने, मुलांच्या दृष्टीने सुद्धा इथलं इनसिक्युअर म्हणजे सिक्युरिटी असं काही नाही. इथं एखादा हे ठेवलं पाहिजे त्यांनी, इथं शेती वगैरे किंवा मागच्या हद्दीमध्ये सगळ्यांना जर हे असतील, फॅसिलिटी असेल, तर या इथं पण फॅसिलिटी पाहिजे. तिथंसुद्धा माणसंच आहेत, कारण इथल्या एरियामध्ये कुठेही स्वच्छता नाही आहे. आता आम्ही 4 दिवस झालं इथं आलेलो आहे, तर सर्वजण आमच्या घरातले जे 4 मेंबर आहेत ते चारीच्या चारी आजारी पडलेले आहेत. काल मी स्वतः फोन करून सांगितलं की आमच्या घरातले सर्वजण आजारी पडलेले आहेत. जर स्वच्छता असेल तर आजारी पडणार नाही ना. जे पडिक एरिया आहे, घरापुढं पडिक एरिया आहे, महाग आहे, तिथं औषध फवारणी वगैरे केली पाहिजेत ना. घुशी, साप वगैरे असलेसुद्धा प्रकार निघत आहेत. आता सोपान नगरच्या या वाढीव हद्दीत इथं शेजारी शेती आहे, मोकळं बरंच पड रान आहे, त्यामुळं नागरिकांना अशा प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जावं लागते. हो, बरोबर आहे ना. म्हणजे नगरपालिकेने आणि इथले जे नगरसेवक आहेत त्यांनी दखल घेऊन ह्या एरियामध्ये जे आहेत फॅसिलिटी त्या दिल्या पाहिजेत. सर्वसामान्यांवरती असे हाल झाले नाही पाहिजेत. धन्यवाद.